गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात एक अनोखं गणेश स्थान आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात असलेल्या पातानील जंगलात श्री गणेशाचं मंदिर असून या मंदिराला रंजक इतिहास आहे. यामुळे गणेश उत्सव काळात या मंदिरात श्रद्धाळू भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि हीच गर्दी लक्षात घेऊन वन विभागानं आता या भागात इको टुरिझमसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतलाय. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पातानील गणेश मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या आहेत आणि या भाविकांमध्ये वन विभागानं घेतलेल्या निर्णयामुळं आनंदाचं वातावरण आहे. ऐन गणेश उत्सव काळात पातानील गणेश मंदिर परिसरात इको टुरिझम निर्मिती होणार असल्याच्या वार्तेनं श्रद्धाळू भाविक आनंदले आहेत. 1980 दशकात पातानील या वन विभागाच्या कॅम्प मधील लाकडी ओडके वाहून नेणारा हत्ती जंगलात हरवला होता. त्यावेळी वन मजुरांनी शोध मोहीम राबवली पण 2 दिवस उलटूनही हरवलेल्या हत्तीचा शोध लागला नाही. अखेर 2 दिवसानंतर शोध मोहीम राबवणाऱ्यांना जंगलात हत्तीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे वन कर्मचारी आणि मजूर आवाजाच्या दिशेनं जात पाहणी केली असता हरवलेल्या हत्तीचे साखळदंड जमिनीखाली असलेल्या एका मूर्तीला अडकले असल्याचं नजरेस पडलं. यानंतर वन कर्मचारी आणि मजुरांनी लगेच मूर्ती बाहेर काढत त्याच ठिकाणी मूर्तीची स्थापना केली. आज हा पातानील गणेश संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून हा इतिहास आणि श्रद्धाळू भाविकांची श्रद्धा लक्षात घेता वन विभागानं या भागात सोयी निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच या कामाचा शुभारंभ होणार असून यामुळे भाविकांना गणेश दर्शनासह निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे. याविषयी उपवन संरक्षक चंद्रकांत तांबे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. आलापल्ली परिक्षेत्रात येते. आलापल्लीपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याची एक आख्यायिका अशी आहे की साधारणतः 1980 दरम्यान तिकडे वन विभागाचं काम चालू असताना कामावर काही हत्ती होते. त्यातला एक हत्ती जो आहे तो बेपत्ता झाला होता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला इकडे तिकडे बरंच सापडण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही. मग नंतर अशी एक लोकांनी गणपतीकडे प्रार्थना केली की आमचा हत्ती आम्हाला मिळू द्या, आम्ही आपला नवस वगैरे पूर्ण करू. मग साधारणतः 2 दिवसानंतर जंगलामध्ये दूर अंतरावर हत्तीच्या ओरडण्याचा आणि किंकाळण्याचा आवाज ऐकू आला तर लोक तिकडे गेले तर असं दिसून आलं की हत्तीच्या पायामध्ये संकल आहे आणि पाय निघत नाही आहे. तर कर्मचाऱ्यांनी त्याला मदत करून थोडंसं हे केलं तर त्या पायाखाली आणि त्या संकलीच्या खाली एक गणेशाची मूर्ती आढळून आली आणि मग लोकांना गणपतीचे आशीर्वाद लाभल्याचं एक अनुभूती आली, अनुभव आला आणि तिथे लोकांनी भक्तिभावाने पातानील गणेशाची स्थापना केली आणि दर गणेश चतुर्थीला तिथे पूजा अर्चा होते. संकष्टीलाही लोक तिकडे येतात आणि असं एक भक्तिभावाने चांगलं काम सुरू आहे तिकडे. आणि तसंच आलापल्ली परिक्षेत्रामध्ये आम्ही निसर्ग पर्यटनाचा एक प्रकल्प घेत आहोत. आलापल्ली गावामध्ये आपण बऱ्याच प्रकल्पाच्या गोष्टी घेत आहोत आणि त्याच्याबरोबरच आमचं जे पातानील हत्ती कॅम्प आहे तोही तिथे आलापल्लीपासून 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे आम्ही निसर्ग पर्यटनाची कामं घेत आहोत आणि त्याबरोबर पातानील गणेशाचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. तिथेही आपल्याला थोडंफार काम करता येईल आणि अशा पद्धतीने लोकांना गणेशाच्या आशीर्वादाचा लाभ आणि निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी आमच्या विभागाकडून करून देण्यात येत आहे. आणि असंच गणपतीचे आशीर्वाद सर्वांवर राहावेत अशी मी सदिच्छा.